नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दह्याधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाची उजळणी आणि तपासणी करायची आहे, तर सर्वात आधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण पुन्हा एकदा नवीन सराव प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू करणार आहोत. ही सिरीज राज्यसेवा 2023 तसेच संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2024 उपयोगी असेल. या सिरीजमार्फत आपण परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही राज्यसेवा 2023 परीक्षा देणार आहे आणि 2024 संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेचा अभ्यास करताय, तर तुमच्यासाठी ही सिरीज आम्ही घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक चालू घडामोडींवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 एप्रिल 2023 ते 6 मे 2023 दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. नुकताच मन की बातचा 100वा भाग पार पडला, या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्टोबर 2014. पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या 100व्या भागाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातने रविवारी 30 एप्रिल रोजी त्याचा 100व्या भागाचा प्रसारणासह एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ऑक्टोबर 2014 सुरू झालेला हा कार्यक्रम भारत सरकारच्या पोहोच कार्यक्रमाचा एक आवश्यक घटक बनला आहे आणि महिला, तरुण आणि शेतकऱ्यांसह विविध सामाजिक गटांना संबोधित केले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, संयुक्त महाराष्ट्रासाठी किती हुतात्म्यांची नोंद झाली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 107. दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 1960 बॉम्बे पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याची आठवण म्हणून दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी हा कायदा लागू झाला आणि त्यामुळे राज्याच्या इतिहासात हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी 107 जणांनी हुतात्म्य पत्करले. 2016 शंकरराव तोरसकर यांची 107वे हुतात्मा म्हणून नोंद झाली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. नाफेडने टिंबटिंबसाठी मिलेट्स एक्सपिरियन्स सेंटर लॉन्च केले आहे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाजरी. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिल्ली हाट येथे मिलेट एक्सपिरियन्स सेंटर लॉन्च केले. भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडेच नवी दिल्लीतील दिल्ली हाट येथे मिलेट्स एक्सपिरियन्स सेंटर लॉन्च केले. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेडने सामान्य लोकांमध्ये बाजरी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने MSA स्थापना केली. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश 2023 बाजारातून कर्ज घेण्यात प्रथम क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तमिळनाडू. तमिळनाडू सलग तिसऱ्या वर्षी बाजार कर्ज घेण्यात आघाडीवर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI आकडेनुसार तमिळनाडू हे सलग तिसऱ्या वर्षी बाजारातून सर्वाधिक कर्ज घेणारे राज्य म्हणून उदयास आले. वित्तीय वर्ष 2023 एप्रिल फेब्रुवारी कालावधीत राज्य विकास कर्ज द्वारे तमिळनाडूचे एकूण बाजारातील कर्ज 68,000 कोटी होते. राज्याचे अर्थमंत्री पलानीवेल थियागराजन यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की तमिळनाडूने 2023-24 या कालावधीत 1,43,197.93 कोटी कर्ज घेण्याची. प्रश्न क्रमांक 5. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदक मिळवले. त्यांनी या स्पर्धेत टिंबटिंब पदक मिळवले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्णपदक. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधील पुरुष दुहेरी पदकासाठी भारताची 52 वर्षांची प्रतीक्षा संपवली. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून 30 एप्रिल रोजी सात्विक साईराज, रॅकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला. भारतीय जोडीने 1 तासाहून अधिक काळ रंगलेल्या 3 गेमच्या रोमहर्षक लढतीत ओंग येन सिन आणि तेओई या मलेशियन जोडीचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 6. एशियन भारत सागरी सरावात भारताकडून पुढीलपैकी कोणते जहाज सहभागी झाले? मित्रांनो, या ठिकाणी सातपुडा आणि दिल्ली ही 2 जहाजं सहभागी झाली होती. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 व 2 दोन्ही. भारतीय नौदलाचे जहाजे सातपुडा आणि दिल्ली एशियन भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचली. 1 मे 2023 रोजी ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग RADM गुरुचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलांची जहाजे सातपुडा आणि दिल्ली एशियन इंडिया सागरी सराव AIME 2023 उद्घाटनात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला पोहोचली. हा सराव 2 मे ते 8 मे 2023 या कालावधीत होणार आहे. प्रश्न क्रमांक 7.
महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे टिंबटिंब या ठिकाणी निधन झाले. मित्रांनो, यांचं निधन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झालं, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, महाराष्ट्र. महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे निधन झाले. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बन येथे मणिलाल गांधी आणि सुशीला मशरूवाला यांच्या पोटी जन्मलेले अरुण गांधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत होते. अरुण गांधी हे भारतीय अमेरिकन कार्यकर्ते, वक्ता आणि लेखक होते. त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. प्रश्न क्रमांक 8, रणजित गुहा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा जन्म टिंबटिंब या देशात झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जन्म त्यावेळेच्या भारतात परंतु आजच्या बांगलादेशात झाला होता, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बांगलादेश. प्रख्यात इतिहासकार रणजित गुहा यांचे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. ऑस्ट्रियातील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. सध्याच्या बांगलादेशातील बारिसाल येथे 23 मे 1923 रोजी जन्मलेले गुहा यांचे कुटुंब नंतर कोलकाता येथे स्थलांतरित झाले. त्यांनी शहरातील एका शाळेत शिक्षण घेतले आणि कलकत्ता विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यापूर्वी इतर नामांकित संस्थांशी संबंधित राहिल्यानंतर गुहा यांनी 1988 ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधून निवृत्त झाले. एलिमेंटरी ॲस्पेक्ट्स ऑफ प्रेझंट इमर्जन्सी इन कॉलोनियल इंडिया हे त्यांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 9, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 नुसार जोडप्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे, हे कलम कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रलंबित खटले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 नुसार जोडप्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे. हा निर्णय ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट मागितला आहे किंवा जेथे एका जोडीदाराने दुसऱ्याच्या विरोधाला न जुमानता घटस्फोट मागितला आहे अशा प्रकरणांना लागू होतो. न्यायालयाने नमूद केले की विवाहाचा अपरिवर्तनीय खंड या कारणास्तव घटस्फोट देण्यापूर्वी विवाह तारणाच्या पलीकडे भावनिकदृष्ट्या मृत आणि पूर्णपणे अकार्यक्षम आहे याची पूर्ण खात्री आणि समाधान असणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती निश्चय आणि मूल्यमापन वस्तुनिष्ठ आणि दृढपणे स्थापित केले पाहिजे. या ठिकाणी जर एखाद्या जोडप्यामधील भावनिक नातं पूर्णपणे संपलं असेल असे जर कोर्टाची खात्री झाली तर कोर्ट यानुसार निर्णय घेऊन त्या जोडप्याला घटस्फोट देऊ शकतं. आता राज्यघटनेचं कलम 142 काय आहे ते पाहूया. राज्यघटनेच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आला आहे. यासाठी न्यायालय दीर्घकाल प्रलंबित न्यायासाठी आवश्यक निर्देश देऊ शकते. या कलमानुसार जोपर्यंत अन्य कोणताही कायदा लागू होत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच महत्त्व असेल. प्रश्न क्रमांक 10, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने पुढील 5 वर्षात भारतीय रोजगार बाजारपेठेत किती टक्के मंदी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? मित्रांनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंचाने भारतासाठी 22% मंदी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अभ्यासानुसार पुढील 5 वर्षात भारतीय रोजगार बाजारपेठेत 22% मंदी येण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका नवीन अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की भारतीय जॉब मार्केटमध्ये AI, मशीन लर्निंग आणि डेटा सेगमेंटच्या प्रमुख उदयोन्मुख भूमिकांसह पुढील 5 वर्षात 22% मंथन होण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर 2027 पर्यंत 69 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि 83 दशलक्ष संपुष्टात येतील असा अंदाज 23% आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढील विधानांचा विचार करून योग्य असणारी विधाने निवडा. अ, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 161व्या स्थानावरून 150व्या स्थानावर आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत 150व्या स्थानावरून 161व्या स्थानावर घसरलेला आहे, म्हणून विधान अ चुकीचं आहे. ब, या निर्देशांकात पहिल्या स्थानावर नॉर्वे आणि शेवटच्या स्थानावर चीन हे देश आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधानसुद्धा चुकीचं आहे, कारण पहिल्या स्थानावर नॉर्वे आहे मात्र शेवटच्या स्थानावर नॉर्थ कोरिया आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ व ब दोन्ही नाही. जागतिक मीडिया वॉचडॉग रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स RSFच्या ताज्या अहवालानुसार 2023च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 180 देशांपैकी 150व्या स्थानावरून 161व्या स्थानावर घसरला आहे. हा अहवाल RSFने प्रसिद्ध केला आहे आणि तो प्रेस स्वातंत्र्यासाठी भारताच्या क्रमवारीत घसरण झाल्याचे सूचित करतो. यादीतील शीर्ष देश आहेत नॉर्वे, आयर्लंड, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड आणि सर्वात शेवटी नॉर्थ कोरिया 180 आणि चीन 179 आणि व्हिएतनाम 178 हे देश आहेत. भारताशेजारील देशांमध्ये पाकिस्तान 150व्या क्रमांकावर आहे, म्यानमार 173व्या, चीन 179व्या तर श्रीलंका 135व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 मे. 3 मे रोजी युनेस्कोने 3 इराणी महिला पत्रकारांना वार्षिक जागतिक पत्रकार स्वातंत्र्य पुरस्कार देऊन जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केला. यामध्ये विजेते आहेत निलोफर हमीदी, इला मोहम्मदी आणि नर्गेस मोहम्मदी. यांना इराणमधील मानवाधिकार उल्लंघनाबद्दल अहवाल देण्याच्या कामासाठी आणि सत्य आणि उत्तरदायित्वासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले गेले.
आणि त्यांना हा पुरस्कार तुरुंगात असताना दिला गेला. प्रश्न क्रमांक 13. BRO ने एकता एवं श्रद्धांजली अभियानाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या राज्यातून केली? विद्यार्थी मित्रांनो, या अभियानाची सुरुवात BRO ने अरुणाचल प्रदेश राज्यामधून केली, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. राष्ट्र उभारणीत आपल्या कर्मयोगींनी केलेल्या बलिदानाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ने आपल्या 64व्या BRO दिवसाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून एकता एवं श्रद्धांजली अभियान आयोजित करत आहे. या मोहिमेचा मोटरसायकल लेग 14 एप्रिल 2023 रोजी अरुणाचल प्रदेशातील किबितो येथून सुरू झाला. 18 प्रकल्पांतील सदस्यांचा समावेश असलेल्या या मोहीम पथकाने सीमावर्ती भागातील 108 दुर्गम ठिकाणाहून माती, पाणी आणि रोपे गोळा केली. प्रश्न क्रमांक 14. शिवानी सिंग ही भारतीय हवाई दलातील टिंबटिंब हे विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राफेल. शिवानी सिंग ही भारतीय हवाई दलातील एक ट्रेल ब्लेझर आहे. ती राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक आहे. त्याचे यश इथेच संपत नाही, कारण तो फ्रान्समधील बहुराष्ट्रीय सराव ओरियनमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केलेल्या IAF संघाचा देखील एक भाग आहे. शिवांगीला बहुभूमिका असलेले हवाई वर्चस्व असलेले विमान उडवून तिचे पराक्रम दाखवून इतिहासात तिचे स्थान आणखी मजबूत करण्याचीही संधी आहे. प्रश्न क्रमांक 15. इंदिरा गांधी महिला सन्मान योजना पुढीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिमाचल प्रदेश. हिमाचल मंत्रिमंडळाने स्पितीच्या महिलांसाठी 1500 रुपये मासिक प्रोत्साहन मंजूर केले. मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने स्पिती खोऱ्यातील महिलांसाठी 1500 रुपयांचे मासिक प्रोत्साहन जाहीर केले आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बौद्ध नंसह सर्व पात्र महिलांना प्रोत्साहन दिले जाईल. या उपक्रमाला इंदिरा गांधी महिला सन्मान निधी असे म्हणतात. बुधवार 3 एप्रिल 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. प्रोत्साहनाव्यतिरिक्त मंत्रिमंडळाने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इतर अनेक उपायांना मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी कोणत्या राज्याने ताडी टॅपरसाठी गीथा कुर्मिकुला भीमा ही योजना सुरू केली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेलंगणा. तेलंगणा सरकारने ताडी टॅपिंग करणाऱ्यांसाठी गीथा कुर्मिकुला भीम नावाची नवीन विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी रयतू भीमा कार्यक्रमासारखीच आहे आणि शेतात ताडीच्या झाडांपासून ताडी गोळा करताना अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ताडी तपरीधारकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे. नवीन योजनेअंतर्गत विमा रक्कम ₹5 लाख मृत ताडी टॅपरच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. प्रश्न क्रमांक 17. भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली. त्यांनी याआधी टिंबटिंब या कंपनीचे CEO म्हणून काम केले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मास्टरकार्ड. भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने 2 जूनपासून सुरू होणाऱ्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी मास्टरकार्डचे CEO म्हणून काम केलेले अजय बंगा यांची निवड केली. जागतिक बँकेच्या मंडळाने श्री अजय बंगा यांच्यासोबत संस्थेच्या उत्क्रांती प्रक्रियेवर काम करण्यास उत्सुकता व्यक्त केली. या पदासाठी अजय बंगा यांचे नामांकन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी फेब्रुवारीमध्ये केले होते. जो बायडन यांनी श्री बंगा यांचे अभिनंदन केले आणि जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर परिवर्तन, कौशल्य, अनुभव आणि नाविन्य आणणारे नेता म्हणून त्याची प्रशंसा केली. प्रश्न क्रमांक 18. जागतिक हात स्वच्छता दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 मे. दरवर्षी हा दिवस 5 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक हात स्वच्छता दिवस 5 मे. दरवर्षी 5 मे रोजी जागतिक हात स्वच्छता दिवस पाळला जातो. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यात प्रोत्साहन देण्यासाठी हात स्वच्छतेचे महत्त्व वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2023ची थीम होती ॲक्सेलरेट ॲक्शन टुगेदर. प्रश्न क्रमांक 19. OpenAI वर आधारित ChatGPT सारखीच असणारी गिगा चॅट ही प्रणाली कोणत्या देशाने बनवली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रशिया. रशियाकडे आता स्वतःचे ChatGPT आहे, गिगा चॅट. सेबर बँक रशियाच्या सर्वात मोठ्या बँकिंग संस्थेने गिगा चॅट नावाच्या देशाच्या पहिल्या ChatGPT स्पर्धकाचे प्रकाशन आणि चाचणी टप्पा जाहीर केला आहे. सेबर चॅटचा दावा आहे की गिगा चॅटची नवीनता ही इतर परदेशी न्यूरल नेटवर्कपेक्षा रशियन भाषेत अधिक हुशारीने संवाद साधण्याची क्षमता आहे. हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी प्रश्नांची उत्तरं देण्यास, संभाषण ठेवण्यास आणि प्रोग्राम कोड लिहिण्यास सक्षम आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमधील प्रश्नांबद्दल आपले काही अभिप्राय असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच या व्हिडिओची PPT किंवा PDF आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा व्हॉट्सॲप आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला मनापासून एम पी एस सीचा अभ्यास करायचा असेल आणि 2023 होणाऱ्या राज्यसेवा आणि 2024 संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षेसाठी तयारी करणार असाल तर जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर येणारे व्हिडिओज आणि इतर अपडेट्स यांच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.